बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये प्रवेश करू नये. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा इशारा दिलाय. सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह समोर आली. बेळगावसह सीमा भागातील मराठी बहुल 865 गावांसाठी आरोग्य विमा योजना राबवण्याची महाराष्ट्र सरकारने घोषणा केली. महाराष्ट्र सरकारकडून अध्यादेश जारी करण्यात आला. निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. महाराष्ट्र सरकारच्या सीमा भागातील धोरणामुळे कर्नाटक सरकार आक्रमक झालंय. कर्नाटकच्या मुख्य सचिवांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांबरोबर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये. सीएम सिद्धरामय्या यांनी हा इशाराच देऊन टाकला. कर्नाटक सरकारच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय. राज्याच्या ज्या सीमा आहेत, राज्य सरकारने पहिलं राज्यात पाहिलं पाहिजे, कुठल्या राज्याने असो. त्यामुळे राज्याची जबाबदारी राज्य, आपण राज्यातच अनेक ठिकाणी अनेक गोष्टीचा लाभ मिळत नाहीये, तर आपण तिकडे जाण्यापेक्षा आपल्या राज्यामधल्या सीमावर्तीय भागामध्ये लक्ष अधिक दिलं तर जास्त योग्य होईल. काय आता त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय म्हणून कसं म्हणतायत. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक राज्यांनी आपापल्या सीमावर्तीय भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लोकांमध्ये दुर्लक्ष त्यांच्याकडे होण्याची भावना वाढत चालली आहे आणि त्यामुळे त्या त्या राज्यांनी आपल्या सीमावर्तीय भागात अधिक लक्ष द्यावं. आणि ते काय त्यांनी जे वक्तव्य केलं कर्नाटकने काय चुकीचं नाही आहे.